रसिकानो दोस्तानो नमस्ते, आपल्या सर्वांना शुभ दिवस. दोस्तानो, आज आपल्या बरोबर असणारी लोक ही उद्या बदलत असतात. रोज वेळ बदलते तशी परिस्थिती सुद्धा बदलत असते. मित्र, शेजारी अथवा ओळखीचे लोक बदलत जातात, त्याचप्रमाणे आपणही बदलत गेलो तर आपलं आयुष्यही बदलत जातं. बदलातून शिकायला मिळतं, पण काय घ्यायचं आणि काय सोडायचं हे मात्र आपल्यालाच ठरवायचं असतं. दोस्तानो, जे विचार माणूस धर्म शिकवत असतात आणि माणसासारखं वागायला भाग पाडत असतात ते विचार माणसाचं असतात, म्हणून आपण ते शिकलं पाहिजे आणि आपल्या मनात साठवलं सुद्धा पाहिजे. दोस्तानो, असं विचार आपल्या सोबती असलं तर आपला आयुष्याचा प्रवास हा निश्चित आनंदाचा होईल. नक्की विचार करा. चला दोस्तानो, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. नावामुळं आपण फक्त ओळखले जातो, पण स्वभावामुळं आपण कायम आठवणीत राहतो. आपण सगळ्यांशी चांगलं वागतो हे आपल्यावर झालेले संस्कार आहेत, पण आपण चांगलं वागूनही काही जण आपल्याशी वाईट वागतात हे त्यांच्यावर झालेले संस्कार असतात. जळणारे आणि छळणारे यांचं कधीच भलं होत नसतं, कारण ते स्वतःचा सगळा वेळ हे लोकांचं शाप मिळवण्यात खर्च करत असतात. आयुष्यात एकटा तोच पडतो जो खरा आणि प्रामाणिक असतो, नाहीतर खोटं बोलणाऱ्यांचं हजारो सोबती असतात. नाती प्रामाणिकपणे सांभाळणाऱ्यांची आजकाल किंमत नाही केली जात, किंमत त्यांची केली जाते जे फक्त जास्त देखावा करत असतात. सकाळी डोळे उघडण्यापूर्वी ज्याचा चेहरा पाहण्याची इच्छा होते ते प्रेम असतं. मंदिरामध्ये दर्शन करताना जो जवळ असल्याचा भास होतो ते प्रेम असतं. भांडून सुद्धा ज्याचा राग येत नाही ते प्रेम असतं. ज्याच्या कोशी डोकं ठेवल्यावर पूर्ण दिवसाचा थकवा दूर झाल्यासारखं वाटतं ते प्रेम असतं. ज्याच्या कोशी डोकं ठेवल्यावर मन मोकळं झाल्यासारखं वाटतं ते प्रेम असतं. स्वतःला किती त्रास झाला तरीही ज्याच्यासाठी खुशी मागतो ते प्रेम असतं. ज्याला लाख विसरण्याचा प्रयत्न करा विसरता येत नाही ते प्रेम असतं. कुटुंबाच्या फोटोमध्ये आई बाबांच्या सोबत ज्याचा फोटो असावा असं आपल्याला वाटतं ते प्रेम असतं. ज्याच्या चुकीनं रागावतो आणि नंतर एकांतात हसू येतं ते प्रेम असतं. हे ऐकताना प्रत्येक ओळीला ज्यांची आठवण आली ते प्रेम असतं. ते प्रेम असतं. पायाला जर ठेच लागली तर दोष दगडाचा नसतो, तुमच्या बेजबाबदार चालण्याचा असतो. जे नातं तुम्हाला सारखं सारखं उन्हामध्ये उभा करतं ते नातं कधीच तुमची सावली बनू शकत नाही. तुम्हाला सपोर्ट करणारी एक जरी व्यक्ती तुमच्या सोबत असेल तर तुम्ही लकी आहात. प्रत्येक गोष्ट ही संपत असते. सत्ता, ताकद, संपत्ती आणि सौंदर्य यावर कधीच गर्व करू नका. एकमेकांची पडती बाजू सावरून प्रेमाचा योग्य बॅलन्स सांभाळता आला की आयुष्याचा प्रवास
दोघांसाठी सुखकर होत असतो। वेळ गेल्यावर पश्चाताप करण्यापेक्षा पश्चाताप करायची वेळ येणार नाही असं वागावं माणसानं। प्रतीक्षेचा क्षण नेहमीच मोठा असतो। संस्काराच्या तालमीत डाव शिकलेला माणूस जीवनात सहजासहजी हार मानत नसतो। कष्ट केल्यामुळं गरिबी, शिक्षण घेतल्यानं अंधार आणि मौन राहिल्यानं वाद संपत असतो। वेळ भेटल्यावर बोलण्यात आणि वेळ काढून बोलण्यात खूप फरक असतो। ज्या व्यक्तीला मोह लालच नसतो त्या व्यक्तीला काहीच गमवायची भीती नसते। मग ते काही असो, पैसा असो, संपत्ती असो, एखादी वस्तू असो किंवा नाती असोत, जेव्हा माणसांची किंमत कळते तोपर्यंत माणूस आणि वेळ दोन्ही निघून गेलेले असते। कधी कधी तुमची सटकली पाहिजे, नाहीतर तुमचं अस्तित्व दिसून येत नसतं। प्रत्येक दिवशीचं प्रत्येक काम ज्या त्या दिवशीच यथायोग्य अखंडपणे करत राहणं म्हणजेच आयुष्याचा प्रत्येक गोल पूर्ण होणे होय। माणूस हा अडचणीमुळे हरत नाही, तर तो त्यावेळी हरतो जेव्हा अडचणीच्या वेळी त्याचीच माणसं त्याची साथ सोडत असतात। उसवलेल्या कोणत्याही नात्याची वेण बाई सुई सारखी शिवून घेते, आधी टोचून मग मायेनं जवळ ओढून गरज पडल्यास बांधून ठेवून फक्त पुरुषाला धागा होणं जमलं पाहिजे। विश्वासाची परतफेड विश्वासघातानं कधीच करायची नसते।